नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 5वी याचं पेपर सोल्यूशन घेऊन आलेलं आहे. हा जो काही व्हिडिओ आहे तो इयत्ता 4थी इयत्ता 5वी मधील जे काही मंथन, ATS, बुद्धिवंत या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि या व्हिडिओमुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न माहीत होतील आणि तुमची तयारी देखील चांगल्या प्रकारे होणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर पाहूयात पहिला प्रश्न. सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट ऑप्शन ॲट द क्वेश्चन मार्क. तर ते पहा, पिक्चर्स पाहून आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता वर्ड येईल ते आपल्याला ऑप्शनमधून शोधायचं आहे. तर पहा, इथे डॉगचं चित्र दाखवलेलं आहे आपल्याला आणि पडलेलं आहे बार्क्स, म्हणजेच डॉगच्या ओरडण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, बार्क्स म्हणतात. त्याचप्रमाणे आपल्याला एलिफंटच्या ओरडण्याला काय म्हणतात हे आपल्याला सांगायचं आहे. आपण इंग्लिशमध्ये कोणत्या टॉपिकमध्ये शिकतो हे सगळं, क्राईज ऑफ ॲनिमल्स. मग क्राईज ऑफ ॲनिमल्स हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असायला हवं. तर पहा, पर्याय रोर्स. रोर्स येणार आहे का? नाही. कारण रोर कोणासाठी असतं? लॉयन आणि टायगरसाठी. ग्रंट, ग्रंट येणार नाही. ग्रंट हा वर्ड पिकसाठी आहे. ट्रम्पेट, हो अगदी बरोबर आहे. एलिफंटच्या ओरडण्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? ट्रम्पेट. आणि ब्रेज कोणासाठी आहे? तर डॉंकीसाठी. तर अशा प्रकारे 3 नंबरचा पर्याय अगदी बरोबर असणार आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. तर पहा सेकंड क्वेश्चन. कम्प्लीट बाय अरेंजिंग द नेम ऑफ डेज इन अल्फाबेटिकल ऑर्डर. नेम ऑफ डेज आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावायचं आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे कोणत्या क्रमाने? ABCDच्या क्रमाने आपल्याला हे मांडायचे असतात. मग आता पहा, इथे फ्रायडे दिलं आहे, म्हणजेच ABCDE नंतर F येतं. F नंतर कोणता लेटर येणार आहे? पहा, T येईल का? नाही. हा तर यसच्या नंतर येतो म्हणून हे येणार नाही. F नंतर पहा, यम यसच्या आधी येतो का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर W दिले, W तर शेवटी येतो म्हणून हे येणार नाही. T देखील येणार नाही, म्हणजे त्याचा करेक्ट पर्याय कोणता आहे? मंडे. सेकंड म्हणजे ते कोणता आपला डे लिहायचं आहे? मंडे. म्हणून 2 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे, कारण तोच अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे करेक्ट इथे सूट होणार आहे. त्यानंतर पहा थर्ड क्वेश्चन. विच पंक्चुएशन मार्क्स आर यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर या सेंटेन्समध्ये कोणकोणते पंक्चुएशन मार्क्स यूज केले आहेत ते आपल्याला पर्यायातून सांगायचं आहे. तर पहा, इथे सुरुवातीलाच डबल इनवर्टेड कॉमा आहे. त्यानंतर पहा, ओ नंतर पुन्हा कॉमा दिलेला आहे, म्हणजे सेकंड आपला पंक्चुएशन मार्क कोणता आहे? कॉमा. मम्मा, मम्मा नंतर पहा एक्सक्लेमेशन मार्क आहे. अशा प्रकारे 3 इथे आपल्याला पंक्चुएशन मार्क दिसलेत. व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर, त्यानंतर पुन्हा एक्सक्लेमेशन मार्क आहे आणि डबल इनवर्टेड कॉमा कम्प्लीट आहे आणि W देखील कॅपिटल आहे. मग आता पाहूयात, डबल इनवर्टेड कॉमा, कॉमा आणि एक्सक्लेमेशन मार्क. कॉमा क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क आहे का इथे? नाही आहे, म्हणून हा पर्याय चुकलेला आहे. डबल इनवर्टेड कॉमा आहे. फुल स्टॉप आहे का त्या सेंटेन्समध्ये? नाही, म्हणून ह्याला देखील कॅन्सल करायचं आपल्याला. कॉमा आहे. सिंगल इनवर्टेड कॉमा दिलेला आहे. सिंगल इनवर्टेड कॉमा आहे का त्यामध्ये? नाही, म्हणून हे पण कॅन्सल. एक्सक्लेमेशन मार्क हो आहे, कॉमा हो आहे आणि डबल इनवर्टेड कॉमा हो, म्हणजे हे तीनही इथे एक्सक्लेमेशन मार्क, म्हणजे हे तिन्ही पंक्चुएशन मार्क्स इथे सेंटेन्समध्ये आले आहेत, म्हणून आपल्याला याला स्टिक करायचं आहे. 4 नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर असणार विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. रीड फॉलोइंग न्यूज हेडलाईन्स अँड फाइंड विच हेडलाईन इज रिलेटेड विथ स्पोर्ट. मग पहा, विच हेडलाईन, कोणती हेडलाईन, या चारही ऑप्शनमध्ये जे काही हेडलाईन दिले आहेत त्यापैकी कोणता स्पोर्ट्स रिलेटेड आहे आपल्याला सांगायचं आहे. स्पोर्ट्स म्हणजे काय? गेम्स, खेळ. तर पहा पहिला पर्याय, न्यूझीलंड बीट स्कॉटलँड बाय 3 विकेट्स, म्हणजेच हे कशाबद्दल न्यूज आहे? क्रिकेट या गेमबद्दल, म्हणजेच हा स्पोर्ट्सबद्दल असलेला हेडलाईन आहे. पहिलंच पर्याय अगदी बरोबर आहे. तरी देखील आपण बाकीचे पर्याय पाहूयात. 2 इंज्युअर्ड इन रोड ॲक्सिडेंट नियर चाकण. तर पहा, इंज्युअर्ड जखम झालेली आहे, ॲक्सिडेंटची न्यूज आहे ही. CM विजिट सायन्स फेअर ॲट सांगली. CMच्या विजिटबद्दल हा न्यूज आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड अनाऊन्स्ड 10th स्टँडर्ड रिझल्ट यस्टरडे. 10th स्टँडर्डच्या रिझल्टबद्दल न्यूज आहे ही, म्हणजेच एज्युकेशनशी रिलेटेड असणार आहे. म्हणजेच 1 नंबरचाच पर्याय हे अगदी बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं, कारण हाच काय न्यूज? स्पोर्ट्सशी रिलेटेड. तर अशा प्रकारे आपल्याला सगळं व्यवस्थित समजून घेऊन आपल्याला पर्यायाला टिक करायचं असतं विद्यार्थ्यांना. त्यानंतर पहा 5th क्वेश्चन. चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर सीकिंग परमिशन. तर इथे आपल्याला परमिशन म्हणलेलं आहे. मग परमिशनसाठी कोणता वर्ड आपल्या लक्षात ठेवायचं आहे? May. हा वर्ड आपला ट्रिकी वर्ड आहे, जो आपल्याला परमिशनसाठी लक्षात ठेवायचा आहे. तर पहा पर्याय, मे आय ओपन द विंडो, मी खिडकी उघडू का, असा याचा अर्थ होतो. म्हणजे इथे परवानगी मागितलेली आहे, खिडकी उघडू का म्हणून परवानगी मागितलेली आहे, म्हणजेच हे काय असणार आहे? परमिशन. आणि इथे मे हा वर्ड आलेला आहे,
म्हणून एक नंबरचंच पर्याय अगदी बरोबर आहे विद्यार्थ्यांनो, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. तरी देखील आपण बाकीचे पर्याय समजून घेऊयात. तर पाहायचे, प्लीज ओपन द विंडो, कृपया खिडकी उघड, असा याचा अर्थ होतो. मग कृपया हा वर्ड आला आहे, प्लीज हा वर्ड आला आहे, म्हणजेच हा काय असणार आहे, रिक्वेस्ट असणार आहे, परमिशन नसणार आहे. आय विल ओपन द विंडो, मी खिडकी उघडेन, तर हा भविष्यकाळी वाक्य आहे. म्हणून इथे हे देखील पर्याय इथे परमिशनमध्ये येणार नाही. ओपन द विंडो म्हणलं आहे, खिडकी उघड म्हणजेच हे काय आहे, आज्ञा आहे. हे याला आपण काय म्हणू, ऑर्डर म्हणू शकतो, पण याला परमिशन किंवा रिक्वेस्ट म्हणू शकत नाही. ज्या सेंटेन्सची सुरुवात ही व्हर्ब न होते त्याला आपण काय म्हणतो, ऑर्डर म्हणतो, आज्ञा, आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. म्हणून आपल्याला काय करायचं, एक नंबरच्या पर्यायाला टिक करायचं, कारण आपल्याला परमिशन विचारलं होतं आणि मे हा वर्ड परमिशनशी आपल्याला रिलेट करून तसेच ठेवायचं आहे, आणि प्लीज हा कशासाठी, रिक्वेस्टसाठी. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, रीड द फॉलोइंग रिडल अँड फाइंड द आन्सर. रिडल म्हणजे काय, कोडे. तर आता हे समजून घेत आपल्याला कोडे आणि त्याचं आन्सर शोधायचं आहे. यू सी मी इन द स्काय एव्हरी डे, यू से दॅट आय राईज इन द ईस्ट अँड सेट इन द वेस्ट, हू एम आय. तर पहा, तुम्ही मला आकाशामध्ये पाहता रोज, तुम्ही सांगताय की मी कुठे उगवतो, पूर्वेमधून उगवतो आणि पश्चिमेमध्ये मावळतो. मग कोण पूर्वेतून उगवतो आणि पश्चिमेमध्ये मावळतो, तर तो आहे सूर्य. मग सूर्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सन, एस यू एन, सन. मग पहा पर्याय कुठे दिलेला आहे, सन. ट्री नाही, मून नाही येणार, स्टार नाही येणार, सन. चार नंबरचाच पर्याय अगदी बरोबर आहे. सेवन्थ क्वेश्चन, चूज द रॉंग पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स. अपोजिट वर्ड्स म्हणजेच काय, विरोधातील शब्द. रॉंग पेअर म्हणजे चुकीची जोडी. आपल्याला रॉंग पेअर म्हणजे चुकीची जोडी शोधायची विद्यार्थ्यांनो. नीट आपल्याला प्रश्न समजून घ्यायचा आधी, नंतरच आपल्याला पर्याय टिक करायचं आहे. आपल्याला चुकीची जोडी आपल्याला निवडायची, करेक्ट नाही. मग पहा, चुकीची जोडी आपल्याला ज्यावेळेस निवडायची असते त्यावेळेस तीन पर्याय हे बरोबर असतात आणि एक चुकलेलं असतं, आणि ते चुकलेलं उत्तर जे असतं ते आपलं बरोबर आन्सर असतं, हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पहा पहिला पर्याय, शायनी टायनी, ट्रू फॉल्स, बिग स्मॉल. ट्रूचा ऑपोजिट फॉल्स आहे, अगदी बरोबर आहे. बिगचा ऑपोजिट स्मॉल आहे, हे देखील अगदी बरोबर आहे. स्ट्रॉंग पॉवरफुल, पहा स्ट्रॉंग आणि पॉवरफुल दिलेलं आहे, दोन्हीचं मिनिंग सारखंच होतं. त्यानंतर पहा, डीप शॉलो. डीप म्हणजे खोलवर आणि शॉलो म्हणजे उथळ, हे देखील अगदी करेक्ट पेअर आहे. शायनी म्हणजे चमकदार आणि टायनी म्हणजे इवलसं होतं, मग हे देखील चुकीचं पेअर आहे. हे चुकीचं पेअर आहे आणि स्ट्रॉंग पॉवरफुल हे दोन्ही मिनिंग सेमच आहेत, म्हणून हे देखील चुकीचं पेअर आहे. म्हणजेच रॉंग पेअर किती आहेत, दोन, ए आणि डी. मग आता आपले करेक्ट पर्याय जे आहेत ते खाली दिलेले आहेत. मग आता सांगायचं आपल्याला, ए अँड डी हे रॉंग पेअर आहेत जे आपले करेक्ट आन्सर आहेत. ओनली डी असं येईल का, नाही. ओनली बी सी ई, बी सी ई तर करेक्ट पेअर आहेत ऑपोजिटचे, परंतु आपल्याला रॉंग विचारलं ना, म्हणून हे तिन्ही येणार नाही, हे देखील येणार नाही. ए अँड डी, ए अँड डी रॉंग पेअर आहेत, हो अगदी बरोबर आहे. म्हणजे तीन नंबरचं पर्याय अगदी बरोबर आहे, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. ए डी ई दिलं आहे, नाही, ई तर इथे येणार नाही, म्हणून हे देखील चुकणार आहे. तीन नंबरचंच पर्याय अगदी बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. आहे की तुमच्या लक्षात आलं असणार आहे हे क्वेश्चन. त्यानंतर पहा एट्थ क्वेश्चन, फाइंड द इनकरेक्ट सेंटेन्स दॅट द क्वेश्चन मार्क साईन यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर या दिलेल्या चारही पर्यायापैकी आपल्याला जे ज्या पर्यायामध्ये रॉंगली म्हणजेच मिस्टेकली जो काही इनकरेक्ट सेंटेन्स आहे ज्यामध्ये क्वेश्चन मार्क यूज केलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर आता पाहूयात पर्याय. वेअर आर यू गोईंग, तर पहा हा क्वेश्चन आहे आणि इथे क्वेश्चन मार्क असायलाच हवं, हे करेक्ट आहे. त्यानंतर पहा, वॉट अ ग्रेट सरप्राईज, तर वा हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, मग इथे क्वेश्चन मार्क आला पाहिजे का, नाही, म्हणजेच इथे चुकलेलं आहे. तर इथे एक्सक्लेमेशन मार्क असायला हवं, म्हणजे हेच पर्याय अगदी बरोबर असणार आहे. आर यू बिझी हे प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह असायलाच हवं. कॅन यू हेल्प मी टू फाईंड दिस ॲड्रेस, तर हा देखील प्रश्न विचारला आहे एका व्यक्तीनं, म्हणून इथे देखील क्वेश्चन मार्क असलंच पाहिजे. म्हणजेच पहा, सेकंड पर्यायामध्ये जो काही सेंटेन्स आहे तो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे आणि तिथे मिस्टेकनली काय झालेलं आहे, क्वेश्चन मार्क यूज केलेलं आहे, म्हणजेच हाच इनकरेक्ट सेंटेन्स आहे. म्हणजेच सेकंड क्वेश्चनमध्येच इथे इनकरेक्टली क्वेश्चन मार्क यूज केलेला आहे, कारण इथे एक्सक्लेमेशन मार्क असायला हवं, म्हणून आपल्या दोन नंबरच्या पर्यायाला स्टिक करायचं आहे. त्यानंतर पहा नाइंथ क्वेश्चन, रीड द वर्ड्स इन द वेब विच इज रिलेटेड टू द मंथ ऑफ द इयर हॅविंग 31 डेज. फाइंड द वर्ड इन द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. तर इथे पहा, मंथ ऑफ द इयर हॅविंग 31 डेज, 30 आणि 31 डेजचे मंथ आपल्याला,
तर इथे आपल्याला 31 डेजचे मंथचे नावं दिले आहेत आणि क्वेश्चन मार्कमध्ये कोणता अजून एक मंथ राहिलेला आहे तो आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. तर पहा, आपल्याला माहीत आहे 31 डेजचे एकूण 7 मंथ्स आहेत, तर 30 डेजचे 4 आहेत आणि एक राहिलेला फेब्रुवारी काय आहे तो 28 किंवा 29 डेज असतात, तो आहे 28 और 29 डेजचा. मग आता पाहूयात पर्याय. आणि पहा विद्यार्थ्यांनो, 30 डेजचे किती मंथ्स आहेत, एकूण 4, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग ते आपल्याला जर लक्षात असलं तर आपण बाकीचे पर्याय हे लवकर शोधू शकतो. तर यासाठी आपलं ट्रिक आहे जश्न, जे वर्ण काय आहे जून, एप्रिल आणि इथे सप्टेंबर आणि नोव्हेंबर, हे काय आहेत, हे 4 मंथ्स असे मंथ्स आहेत ज्यामध्ये 30 डेज असतात. मग आता पहा इथे समर, समर हा काही मंथ आहे का, नाही, म्हणून हे कॅन्सल होणार आहे इथे. त्यानंतर पहा मार्च, हो अगदी बरोबर आहे, कारण मार्चमध्ये 31 डेज असतात आणि इथे यम नाही आहे, जे ए यस एन आहे आणि जे म्हणजे जून. फेब्रुवारी येणार नाही. एप्रिल पहा इथे एप्रिल येतो म्हणून आपल्याला याला देखील कॅन्सल करावं लागेल, म्हणजेच इथे कोणता मंथ असणार आहे, मार्च. अरे जानेवारी, जुलै, डिसेंबर, मार्च, मे, ऑक्टोबर आणि ऑगस्ट हे काय आहेत, 7 मंथ्स असे आहेत की ज्यामध्ये 31 डेज असतात. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही काय आहेत, लगतचे असे 2 महिने आहेत की ज्यामध्ये सलग 31 दिवस येतात विद्यार्थ्यांना, ते देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, असा देखील प्रश्न विचारू जाऊ शकतो. म्हणून कॅलेंडरची व्यवस्थित आपल्याला माहिती ठेवायची. त्यानंतर पहा 10th क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. सेंटेन्स मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण होण्यासाठी आपल्याला करेक्ट वर्ड इथे ऑप्शनमध्ये शोधायचं आहे. तर पहा काय सेंटेन्स आहे, आय विल गो होम. इथे विल हा वर्ब आलेला आहे ऑक्झिलरी. मग विल कधी वापरतो आपण, भविष्यकाळामध्ये. भविष्यकाळ म्हणजेच काय, फ्युचर टेन्समध्ये आपण शॉल किंवा विल यूज करतो. मग आय विल गो होम म्हणलेलं आहे. मग आता पर्याय पहा सुट्ट्यावर आपल्याला शोधायचं आहे. फर्स्ट पर्याय पहा लास्ट इयर म्हणलेलं आहे. लास्ट इयर म्हणजे मागील वर्षी, हे तर भूतकाळीमध्ये वापरतो ना आपण, मग हे तर येणार का, नाही. नेक्स्ट वीक, हो हे अगदी सुटेबल होणार आहे. नेक्स्ट वीक म्हणजे पुढच्या आठवड्या, म्हणजे ही घटना घडणार आहे. आय विल गो होम नेक्स्ट वीक हे सुटेबल आहे. यस्टरडे बा हे देखील भूतकाळामध्ये येतं म्हणून येणार नाही. लॉंग लॉंग ॲगो, ॲगो हा वर्ड आहे, म्हणजे हे देखील भूतकाळीमध्ये सुटेबल आहे. म्हणजे तिन्ही पर्याय इथे येणार नाहीत विद्यार्थ्यांनो. तर पहा भूतकाळीचे वाक्य ओळखणं अगदी सोपे आहे. लास्ट इयर, यस्टरडे, ॲगो हे वर्ड असले तर तो असतो भूतकाळी सेंटेन्स, म्हणजेच पास्ट टेन्स. त्यानंतर पहा 11th क्वेश्चन, सिलेक्ट द रायमिंग वर्ड. आपल्याला करेक्ट रायमिंग वर्ड शोधायचं आहे या ग्रुपशी रिलेटेड. फेल, सेल, टेल, जेल. रायमिंग वर्ड्स आपण कोणाला म्हणतो, तर ज्या दोन वर्ड्सचे लास्टचे 2 किंवा 3 लेटर्स हे सेम असतात, कधी कधी 4 लेटर्स देखील सेम असतात, त्यांना आपण रायमिंग वर्ड्स असे म्हणतो. मग इथे पहा लास्टचे 3 लेटर कोणते आहेत, ए आय एल, ए आय एल. मग ए आय एल कुठे आहे पहा, इथे ए आय एन आहे, इथे ए डबल एल आहे, इथे ए आय एन आहे, इथे ए आय एल आहे, म्हणजे 4th ऑप्शन अगदी करेक्ट आहे. फेल, सेल, टेल, जेल आणि मेल, पहा हे अगदी करेक्ट रायमिंग वर्ड आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. लुक ॲट द क्लॉक, व्हॉट टाईम विल बी आफ्टर 15 मिनिट्स. 15 मिनिट्सनंतर काय टाईम होणार आहे घड्याळमध्ये ते आपल्याला सांगायचं आहे, ना की इथे दाखवलेलं टाईम. म्हणून प्रश्न नीट वाचायचं विद्यार्थ्यांनो. आफ्टर 15 मिनिट्स विचारलेलं आहे, व्हॉट इज द टाईम इन द क्लॉक नाही विचारलं आपल्याला, म्हणून क्वेश्चन आधी व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तर पहा आधी आपण पाहूयात की घड्याळामध्ये किती वाजले आहेत. तर आपल्याला समजतं 3:06 काटा आहे, म्हणजेच किती, 30 मिनिट झाले. 3:30 आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इट्स अ हाफ पास्ट 3. मग आता आपल्याला काय विचारलं आहे, इथे 3:30 आहेत, ह्याला आपण मराठीमध्ये 3:30 असे म्हणतो. आणखी 15 मिनिटांनी, मग आफ्टर 15 मिनिट्स मिनिट हँड कुठे येणार आहे, 9 येणार आहे, इथे येणार आहे 5:10 आणि 5:15. मग तो 9 इथे येणार आहे आणि हा जो काही अवर हँड आहे तो पुन्हा थोडंसं पुढे येणार आहे, म्हणजेच काय किती वाजणार आहेत, 4:15, म्हणजेच किती वाजणार आहेत घड्याळामध्ये, 4:15. मग 4:15 आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, 4:45, म्हणजे 15 मिनिट्स हे कमी असणार आहेत 4 वाजायला, याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की 4:45. मग पहा 4:45 कुठे दिलेलं आहे, 4 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. 3:15 येणार नाही, 3:15 आपण 3:15 म्हणतो, 2:45 3:15 म्हणतो, म्हणून 4 नंबरचाच पर्याय अगदी बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. 13th क्वेश्चन पाहूयात, फाइंड मिसमॅच पेअर फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. मिसमॅच पेअर आपल्याला सांगायचे. तर पहा इथे 22 आत दिलेलं आहे, तर पहा इथे 22 नंबर आहे आणि इथे काय लिहिलं आहे, 22nd,
म्हणजेच हे काय आहे, हे ऑर्डिनल नंबर आहे तर हा कार्डिनल आहे. कार्डिनल आणि ऑर्डिनलचं पेअर आपल्याला दिलं आहे, तर हा कार्डिनल आहे 15 आणि 15th हे ऑर्डिनल नंबर आहे, करेक्ट आहे. हा आहे कार्डिनल 4 आणि ऑर्डिनल 4th हे देखील अगदी बरोबर आहे. त्यानंतर पहा, हा 12 कार्डिनल नंबर आहे आणि पुढे काय दिलेलं आहे, एक मिनिट. तर इथे पहा, हा कार्डिनल दिलेला आहे परंतु हा ऑर्डिनल नाही आहे, 20th दिलेला आहे. 20th म्हणजे किती येणार आहे, 20th हा येणार आहे नंबर. म्हणजेच हाच मिसमॅच पेअर आहे, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे विद्यार्थ्यांनो, कारण बाकीचे सगळे करेक्ट कार्डिनल आणि ऑर्डिनलचे पेअर आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता, व्हेन विल यू से गुड आफ्टरनून. तर तुम्ही गुड आफ्टरनून कधी म्हणाल, व्हेन यू मीट अ फ्रेंड ॲट लंच. लंचला भेटल्यावर तुम्ही म्हणाल का, तर हो अगदी बरोबर आहे, लंचला भेटल्यावर आपण काय म्हणतो, गुड आफ्टरनून. व्हेन यू गो टू बेड ॲट नाईट म्हणू का, गुड आफ्टरनून नाही, आपण त्यावेळेस काय म्हणू, गुड नाईट म्हणू. व्हेन यू गेट अप फ्रॉम द बेड म्हणू का, नाही, गुड मॉर्निंग म्हणतो आपण यावेळेस, हे देखील येणार नाही. व्हेन यू मीट अ फ्रेंड इन टू नाईट हे देखील आपण म्हणणार नाही, आपण काय म्हणू त्यावेळेस, गुड इव्हनिंग म्हणू, पण हे देखील येणार नाही. फर्स्ट पर्यायच अगदी बरोबर आहे, लंच आपण दुपारच्या जेवणाला म्हणतो, म्हणून आपण काय म्हणू त्यावेळेस, गुड आफ्टरनून. नून म्हणजे करेक्ट 12 वाजताचा जो काही टाईम असतो, करेक्ट 12 त्याला आपण नून म्हणतो, आणि 12च्या नंतरचा जो काही वेळ आहे त्याला आपण आफ्टरनून म्हणतो, आणि संध्याकाळच्या वेळेला इव्हनिंग म्हणतो, आणि सकाळच्या वेळेला आपण गुड मॉर्निंग म्हणतो. तर हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायचं, आणि रात्रीच्या वेळेस आपण काय म्हणतो, गुड नाईट. त्यानंतर पहा 15th क्वेश्चन, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट पेअर ऑफ द वर्ड्स. तर पहा, पिक्चर ऑब्झर्व करायचं आपल्याला, हॉट कोल्ड ह्यांना पाहून का आपल्याला हॉट आणि कोल्ड आपल्याला दिसतं का, नाही, म्हणून हे चुकीचं आहे. गुड बॅड नाही, फॅट थिन नाही, फॅट थिन हे सुटेबल आहेत का, विशेषण ॲडजेक्टिव नाही. टॉल शॉर्ट हो अगदी बरोबर आहे, तर हा ट्री टॉल आहे आणि हा शॉर्ट आहे, हा उंच झाड दिसतो आहे आपल्याला आणि हा बुटका दिसतो आहे. फॅट थिन हे सुटेबल असतात का यांना, नाही, तर ते ह्युमन बिईंग्सलाच फॅट आणि थिन हे ॲडजेक्टिव सुटेबल होतात विद्यार्थ्यांनो, म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला स्टिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिलेक्ट द ग्रुप ऑफ द लेटर्स टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क अँड फ्रॉम 3 मीनिंगफुल वर्ड्स. तर पहा, या प्रश्नामध्ये तुम्हाला असा ग्रुप ऑफ लेटर्स शोधायचा पर्यायामधून की ज्याने जेणेकरून इथे 3 मीनिंगफुल वर्ड्स तयार होतील. तर आता पाहूयात, तर आता पाहूयात, फर्स्ट पेअर PAD पॅड सुटेबल आहे, NAD नॅड हा वर्ड होत नाही म्हणून हे सुटेबल होणार नाही ग्रुप. DAD डॅड, GAD गॅड, गॅड हा वर्ड नसतो. त्यानंतर पहा, SAD सॅड, BAD बॅड म्हणजे वाईट, आणि काय दिलेलं आहे, HAD हॅड. हो, हॅड हा काय वर्ब आहे, म्हणजेच हे सुटेबल इथे होणार आहे. MAD मॅड आहे, CAD कॅड नसतो, किंवा KAD हा वर्ड नसतो, हे दोन्ही सुटेबल होत नाहीत, म्हणून 3 नंबरचाच पर्याय अगदी बरोबर आहे विद्यार्थ्यांनो, त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. 17th क्वेश्चन पहा, हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स शुड बी यूज्ड इन द गिवन सेंटेन्स. किती कॅपिटल लेटर्स असले पाहिजेत, कॅपिटल लेटर्सचे रूल्स, तर सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या शॉर्ट्स सेक्शनमध्ये आहेत विद्यार्थ्यांनो. कॅपिटल लेटर्सचे रूल्स देखील मी अपलोड केले आहेत शॉर्ट्समध्ये, जेणेकरून तुमचा कमी वेळेमध्ये चांगला अभ्यास होईल, म्हणून तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिजेत विद्यार्थ्यांनो, आणि जास्तीत जास्त शेअर देखील करायचे. तर आता पाहूयात, कॅपिटल लेटर्सचे रूल्स 3च आहेत, जे आपल्या व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट लेटर ऑफ द सेंटेन्स शुड ऑलवेज बी कॅपिटल. फर्स्ट लेटर ऑफ द सेंटेन्स शुड ऑलवेज बी कॅपिटल. आय ऑलवेज कॅपिटल आणि प्रॉपर नाउन्स ऑलवेज कॅपिटल, हे 3च जर तुम्ही रूल्स लक्षात ठेवले तर तुम्हाला कॅपिटल लेटर्सचा प्रश्न कधी चुकणार नाही. सेंटेन्सचा फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल, आय ऑलवेज कॅपिटल आणि प्रॉपर नाउन्स ऑलवेज कॅपिटल. तर आता पाहूयात किती कॅपिटल लेटर्स असले पाहिजेत. तर पहा, सेंटेन्सचा फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल, म्हणून आपल्याला आय कॅपिटल लिहायचं आहे. आय सॉ अ टायगर, टायगर काय आहे, प्रॉपर नाउन आहे का, नाही, हा तर कॉमन नाउनमध्ये येतो. ऑन 2nd ऑगस्ट, तर पहा ऑगस्ट हा मंथचा नेम आहे, तो प्रॉपर नाउन आहे, म्हणून ए कॅपिटल असायला पाहिजे, म्हणजे 2च लेटर हे कॅपिटल असायला पाहिजे. 1, 2 मग पहा, 2 कुठे दिले, 1 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. टायगरचं जर नाव असेल तर तो असणार आहे प्रॉपर नाउन, कारण टायगर काय आहे, कॉमन नाउन आहे. त्यानंतर पहा 18th क्वेश्चन पहा, इफ द प्लुरल ऑफ हिरो इज हिरोज देन प्लुरल ऑफ बॉय इज. तर हा सिंग्युलर आणि प्लुरल नाउन्स यावर आधारित क्वेश्चन आहे, त्याचे रूल्स आपल्याला चांगले लक्षात असले पाहिजे. हिरोचं प्लुरल हिरोज येणार आहे का,
कारण ज्या नाउन्सचं एंडिंग यस यस यच सी एच ओ आणि एक्स यांनी होतं त्यांचे प्लुरल्स आपण ई एस लावून करतो आणि हे करेक्ट आहे. मग बॉयचं प्लुरल काय होणार आहे? ई एस इथे येणार नाही. इथे वाय जरी असलं, वाय काढून आपल्याला आय ई एस नाही ॲड करायचं, कारण बॉय हा त्याला अपवाद आहे. बॉयचं प्लुरल असतो बॉयज. मग पहा बॉयज कुठे दिलं आहे? तीन नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. ते अशा प्रकारे येणार नाही, सेम तर येणार नाही आणि असं येणार नाही विद्यार्थ्यांनो, हे चुकणार आहे. आपल्याला माहीत आहे ज्या नाउन्सच्या एंडिंगला वाय असतं, वाय काढून आपण आय ई एस लावतो. यफ किंवा यफ ई असेल तर हे दोन्ही लेटर काढून टाकून आपण काय करतो? व्ही ई एस ॲड करतो. ज्याप्रमाणे वाय काढून आय ई एस ॲड करतो त्याप्रमाणे यफ एफ ई काढून आपण व्ही ई एस ॲड करतो. परंतु इथे बॉय हा त्याला अपवाद आहे, इथे यस फक्त लावायचा आहे तुम्हाला. नाईन्टीन क्वेश्चन पहा, सॉरी 19th क्वेश्चन. पुट अ सुटेबल लेटर इन प्लेस ऑफ द स्टार अँड दिस द साईन टू फॉर्म फाईव्ह मिनिंगफुल वर्ड्स. आपलं फाईव्ह मिनिंगफुल वर्ड्स ते क्रिएट व्हायला पाहिजे. तर पहा आपल्याला दोनच लेटर इथे दिलेले आहेत आणि सेम आपल्याला ॲड करायचे. मग आता फर्स्ट पर्याय आपण पाहूयात, सी अँड पी. सी या साईनच्या ठिकाणी आणि पी इथे येणार, इथे सी आणि इथे पी. मग आता आपण पाहूयात, पहा इथे सी सी आणि पी. पी सी सी आर असं होईल का वर्ड? नाही. त्यानंतर पहा या लेटरसाठी आणि इथे ई ई पी पी आर असं काही वर्ड असतो का? नाही. म्हणून हे देखील इथे सुटेबल होणार नाही. ओ पी ओ ओ पी पी ओ ओ आर पुअर. हां अगदी बरोबर आहे, पी डबल ओ आर पुअर. मग पहा इथे पी डबल ओ आर पुअर वर्ड झालेलं आहे. पी ए आर आर ओ टी पी ए डबल आर ओ टी पॅरोट. मग पी ए त्यानंतर पहा टी ओ पी टॉप. त्यानंतर पी ओ एन डी पॉन्ड. म्हणजे पहा अगदी मिनिंगफुल वर्ड्स इथे तयार झालेले आहेत. म्हणजेच थर्ड पर्याय हे अगदी इथे सुटेबल आहे, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मेन डिरेक्शन. कोणतं मेन डिरेक्शन नाही असं विचारलं आहे आपल्याला. आपल्याला माहिती आहे मुख्य दिशा एकूण, मेन डिरेक्शन म्हणजे मुख्य दिशा, एकूण चार आहेत मेन डिरेक्शन. आणि सब डिरेक्शन म्हणजेच उपदिशा किती आहेत? चार आहेत. मेन डिरेक्शन कोणते? न्यूज. आपल्याला हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे, न्यूज. नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ. पहा वेस्ट आहे, ईस्ट आहे, नॉर्थ आहे. लेफ्ट काय डिरेक्शन आहे का? नाही. लेफ्ट ही डिरेक्शनमध्ये येत नाही, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर पहा 21 ते 23 सूचना. हा आपल्याला पॅसेज दिलेला आहे, पॅसेज व्यवस्थित रीड करायचं आहे आणि त्याखाली क्वेश्चन्स आपल्याला ॲन्सर करायचे आहेत. तर पहा पॅसेज रीडिंग करूयात आपण व्यवस्थित. Forests are parts of the world that have a lot of trees. Some forests are similar than other but a popular characteristics of all forest is to have a lot of trees and vegetation or different trees, plants and animals. Animals in a forest range from different types of mammals, birds and insects. One of the most popular type of forest are rainforest. Other types of forest are deciduous forest, taiga forest and coniferous forest. तर हे फॉरेस्टचे टाईप्स आहेत. मग आता पहा फॉरेस्टवर आधारित हा पॅरेग्राफ होता. तर 21st क्वेश्चन पाहूयात, वॉट काइंड ऑफ ॲनिमल्स आर इन अ फॉरेस्ट. मॅमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट हे तिन्ही प्रकारचे असतात. आपण पहिलं रीड केलं, ऑल आर करेक्ट. म्हणून 3-4 नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन इन द ब्लँक. फॉरेस्ट आर पार्ट ऑफ द डॅश दॅट हॅव अ लॉट ऑफ ट्रीज. फॉरेस्ट आर पार्ट ऑफ कशाचं वर्ड? वर्ड येईल का इथे? शब्द नाही. वाईल्ड येईल का? नाही. वर्ल्ड येईल. वर्ड देखील येणार नाही. 3 नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे. त्यानंतर पहा 23rd, हाऊ मेनी टोटल टाईप्स ऑफ फॉरेस्ट आर मेन्शन इन द अबो पॅसेज. किती टाईप्स आपल्याला सांगितलेले आहेत पॅसेजमध्ये? पहा रेन फॉरेस्ट हा एक टाईप आहे, डेसिड्युअस 2, 3, 4 म्हणजेच 4 टाईप्स आपल्याला सांगितलेले आहेत. मग पहा कुठे दिलेले 4? 1 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 24th क्वेश्चन. त्यानंतर पहा 24th, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. आय वॉश माय हँड्स डॅश इटिंग. नियर अँड क्लोज असं येईल का? इटिंगच्या नियर म्हणजे जवळ होतो, क्लोज जवळ. नाही. बिफोर अँड आफ्टर, ओवर अँड अंडर, अप अँड डाऊन हे देखील सुटेबल नाही. बिफोर अँड आफ्टर, जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर मी हात धुतो हे अगदी करेक्ट आहे, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे, सुटेबल देखील आहे. त्यानंतर पहा लास्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. रिक्वेस्ट विचारलेले, रिक्वेस्टचा अर्थ काय? विनंती.
आता विनंती आपण कसं ओळखतो, प्लीज या वर्डवरून. प्लीज जर दिलेल्या सेंटेन्समध्ये प्लीज हा वर्ड असेल तर त्याला आपण रिक्वेस्ट म्हणू. आय ब्रॉट युअर इरेझर, यामध्ये प्लीज वर्ड आहे का? नाही. कॅन आय गिव माय इरेझर टू यू, आहे का याच्यामध्ये? नाही. फाइंड माय इरेझर, हे देखील येणार नाही. प्लीज गिव मी युअर इरेझर, तर पहा यामध्ये प्लीज आहे, म्हणजेच हाच रिक्वेस्टच नाही, तुझा इरेझर मला दे कृपया असा याचा अर्थ होतो. म्हणजेच ओनली बी हा करेक्ट असणार आहे. मग पहा ओनली बी एक नंबरच्या पर्यायामध्ये दिलेला आहे, तर यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. विद्यार्थ्यांनो आज आपण इथेच थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.